नमस्कार मित्रांनो, 6 जुलै 2024 6 जुलैपासून खामगावला पाऊस पडायला सुरुवात झाली आणि आता आज 8 जुलै आहे, चांगला पाऊस पडतो आहे आणि यामुळेच मी तुम्हाला दाखवतो आहे की हा जो पाऊस, एवढं जे पाणी हे आपल्याला पाणी मिळते हे बऱ्याच प्रमाणात वाया जाते. तर यावेळेस आम्ही आमच्या बोरच्याजवळ एक शोधखड्डा केलेला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं महत्त्व सगळ्यांनी जाणलं पाहिजे. मागे पण मी एक व्हिडिओ असा टाकला होता, यावेळेस पण टाकलेला आहे. तर इथे आमच्या घरी आम्ही 3 शोधखड्डे केलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवेल आता पुढे. तर हे 3 शोधखड्ड्यांपैकी एक शोधखड्डा मी तुम्हाला आता दाखवतो आहे. इथे या गाडीखाली आमचा एक पहिला शोधखड्डा आहे आणि हा बघा, आता उन्हाळ्यामध्ये आम्ही असा इथे पूर्वतयारी करून ठेवली या खड्ड्याची. उन्हाळ्यात आम्ही हा इथे एक 6 फूट खोलीचा खड्डा 4x4 बनवला. त्यामध्ये पहिले मोठे नदीतले दगड, नंतर गिट्टी आणि गिट्टीवरती पोते टाकले जेणेकरून कचरा आतमध्ये जाणार नाही. पोत्यांवरती रेती आणि हा असा पाईप आलेला आहे. इथून या पाईपात गच्चीचं पाणी येतं. गच्चीचं सगळं पाणी या पाईपाद्वारे या खड्ड्यामध्ये आम्ही आणून सोडलेलं आहे. तर हे असं उन्हाळ्यामध्ये इथून आम्ही त्या शोषखड्ड्यामध्ये पाणी आणून सोडलं. फुटाचा खड्डा या गाडीच्या खाली केलेला आहे तो आणि पूर्ण प्लेन करून टाकलेला झाकलेला आहे. त्याचा सो ते मी तुम्हाला दाखवतो. आणि हा जो बघा, हा जो पाईप आहे हा पूर्ण गच्चीचं जे पण पाणी आहे, गच्चीचं आउटलेट, त्या आउटलेटचं पाणी गच्चीमधून या पाईपाद्वारे पाणी येते आणि हे खाली इथे असं या शोषखड्ड्यात जाते. आणि आता जो 6 जुलैपासून पाऊस झाला खामगावला 6 ते 8 जुलै, तर याचा बराचसा फायदा झालेला आहे. हे जे पाणी आम्ही शोषखड्ड्यामध्ये मुरवलेलं आहे, तर आता हे आपण बघू शकतो. या असा इथे पाईप मी तुम्हाला आधी दाखवला आणि हा पाईप असा इथे आलेला आहे. आता पावसाळ्यातला दाखवतो, ती उन्हाळ्यातली पूर्वतयारी होती आणि हा पाईप असा इथे शोषखड्ड्यामध्ये गेलेला आहे. तर असा हा आमचा हा एक शोषखड्डा आहे. हा 6 फुटाचा मोठा शोषखड्डा या गाडीखाली केलेला आहे. आणि जर का आपल्याला समजा पाणी वापरायचं, पाणी आपल्याकडे नाही शिल्लक असेल तर आपल्याला जर पाणी पाहिजे असेल वापरायचं, किंवा जर का आपल्याला काही याच्यामध्ये कचरा वगैरे अडकला असेल तर इथे अजून एक कॉक ठेवलेला आहे. आपण बघू शकता, पाऊस सुरू आहे सध्या. आता हा कॉक फिरवला तर हे या प्रकारे गच्चीचं जे पाणी आहे ते आपल्याला येताना दिसते आहे. तर आपोआप बंद केला मी आता आणि हे पाणी परत आता शोषखड्ड्याकडे जाते. तर अशी असे हा एक शोषखड्डा आहे ज्याच्यामध्ये गच्चीचं पाणी, फक्त या शोषखड्ड्यामध्ये गच्चीचं पाणी येते आहे. आणि बाकीचे दुसरे जे शोषखड्डे मी तुम्हाला दाखवतो, अजून 3 शोषखड्डे केलेले आहेत. दुसऱ्या शोषखड्डे पुढे आता आपण बघणार आहोत. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे. जमिनीमधली पाण्याची पातळी कमी होत आहे दिवसेंदिवस, ग्लोबल वॉर्मिंग वाढते आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. धन्यवाद मित्रांनो, जरूर पुढचा जो व्हिडिओचा जो भाग शिल्लक आहे तो जरूर बघा. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे दुसरा शोषखड्डा आहे. हे जे आहे हे आमच्या बाजूला वाहत येणारं पाणी आहे. हे पाणी पूर्ण आमच्या घरासमोरून वाहून जायचं. इकडे आपल्या डाव्या बाजूला आता बघा असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याहून हे पाणी सगळं इकडे पुढे वाहून जायचं. तर या पाण्याला इकडे बाजूला वाट करून दिली अशी आणि अशी एक नाली खोदली इथे आणि या नालीद्वारे हे पाणी पुढे एका शोषखड्ड्यात जाते. याचा एक स्पेशल व्हिडिओसुद्धा मी 2 वर्षापूर्वी बनवला होता आणि ही योजना जी आहे ही कोरोनाच्या कालावधीत केलेली आहे. तर असं या नालीद्वारे हे पाणी, हे बघा हा पुढे शोषखड्डा आहे. हे जे प्लायवूडचा तुकडा आहे पांढरा तिथे, आणि तो शोषखड्डा जर भरला तर पुन्हा हे पाणी पुढे जाऊन इथे अजून एक मोठा असा एक नैसर्गिकच खड्डा होता हा, तिथे ते पाणी साचते. आणि हे सगळं पाणी एवढं मोठं हे सर्व जमिनीत जिरते जे पूर्वी पहिले वाहून जायचं. तर हा झाला दुसरा शोषखड्डा. आमच्या घराच्या बाहेरच्या याच शोषखड्ड्यात आम्ही 3 शेडचं पाणीसुद्धा सोडलं आहे. हे बघा आपल्याला दिसते आहे. तर या 3 शेडचं पाणीसुद्धा घराच्या कंपाऊंड वॉलवरून त्या बाहेरच्या शोषखड्ड्यामध्ये पडते. तर असा हा शोषखड्डा पूर्ण तुडुंब भरून जातो मग. आणि आता हा तिसरा शोषखड्डा. या तिसऱ्या शोषखड्ड्यामध्ये आम्ही आता पुन्हा घरातल्या अंगणाच्या उतारावरून वाहून जाणारं पाणी अडवलेलं आहे. इथे पूर्ण हा खाली शोषखड्डा आहे आणि हे जे हा जो पाईप आहे हा दुसरा जे 3 शेड आहे आमचं, त्या दुसऱ्या 3 शेडवरून येणारं पाणी या पाईपद्वारे या खड्ड्यामध्ये येते. हा खड्डा याच्या खाली वरती पूर्ण फ्लोरिंग करून घेतलं आहे सिमेंटचं आणि उतारावरचं पाणी आणि 3 शेडवरचं पाणी. बघा बाजूला आमची विहीर आहे, तर ही विहीर या 6 ते 8 जुलैच्या पावसात 4 ते 5 फूटपर्यंत भरली. हातानेसुद्धा पाणी काढता येते, तर एवढा याचा फायदा होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही केलेले 3 शोषखड्डे मी तुम्हाला दाखवले. तर जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. जितकं पाणी जमिनीमध्ये जास्त मुरवाल तेवढं चांगलं आहे, असा संदेश मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे द्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगाल आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि जलसंवर्धनाची गरज, काळाची गरज ओळखून हा व्हिडिओ इतरांनासुद्धा पाठवाल. धन्यवाद.